तर दुसरे फेजला पहिला सामना एका साइडला पाहू शकाल पीयूष स्पोर्ट तोंडरे आणि एका साइडला पाहू शकाल मानकिवली संघ। तर मानकिवली संघाचा विनंती असेल आपला टोल बँड हाय वाकलन बुरुदल शिवशेदारी वाकलन बुरुदल शिवशेदारी भांडण झाली वय दारूच्या पायी भांडण झाली वय दारूच्या पायी मरणार मेल जीवांशी गेल मरणार मेल जीवांशी गेल उरला सुरला बाई सजला गेलो उरल सुरल ते सज लागेल। सामन्याला मात्र सुरुवात होत आहे पहिल्या दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना एका साइडला पाहू शकाल पीयूष स्पोर्ट तोंडरे संघ आणि एका साइडला पाहू शकाल मानकिवली संघ। पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल मानकिवली संघाचा गोलंदाज निळेश। पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाजाने। पुन्हा एकदा मानकिवली संघाला मात्र दोन धावांनी पॅनलाइज केला गेलाय। पहा तुमचा ट्वेल्थ मॅन आहे ना अरे बराबर आला ना तो सजून काय गड्या हो बूट दिलं पण पॅन ना दिली बेकार। दोन धावेची मात्र पॅनल्टी भेटली दोन धावीने मात्र पॅनल्टी केले गेले। पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाजाने। फलंदाज पाहू शकाल ना स्ट्राइक एंडला फलंदाज सुमित। सुनीतचा विचार केला ना मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती सुनीतने तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राइक एंडला। ओ हो उड़ा भाई ओ जाएगा भाई तारा मंडल में डायरेक्ट बैनर को हिट करते हुए हो जिंगा जिंगा हाय ता अरे माझ्या बबल्याची बॅटिंग ना ना झरेच्या मैदानात उभगली ती गडी बेकार उपटी घाली तोच बबल्यामध्ये एक होतो। आता गड्याल फसायला फसायला हो गड्याल फसवा बोल टाकला था गड्याल फसायला नी धाव चेंडूची सांगता धावपटला धावा लागला गेला तब्बल सहा धावा। ह्या गोलंदाजाचा विचार केला ना तब्बल तीन चेंडू फेकल्यात धावा खर्च केल्याने तब्बल सहा धावा। पहिला चेंडू डॉट फेकला त्याच्यानंतर मोठा फटका आल्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू फेकलाय गोलंदाजाने। पुन्हा एकदा तयार असेल निलेश गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश राईट मारतो विकेट सलामी वीर पाहू शकाल स्ट्राइक एंडला। बाबल्या बाबा गड्याना घातली ती उपड काय ना जमला गड्याला कारण हो गडी बॉल रे तसा आहे ना बॉल लय गड्या चिंताय हो का पुरी हो याचे ना दिलं का लागू हो गड्या हे एक रुपयाचा चॉकलेटी ना खायला दे बेकार लय चिंताय गडी। पुन्हा एकदा तयार असेल गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती निळेश पुन्हा एकदा हो करण्याचा प्रयत्न डॉट चेंडू हो हो बबल्याला गड्या आता फसायला गड्या बबल्या तू एक गड्या मारलाय पण काय ना तीन गड्या ना उखयला तुला हे पोटान राहतील का तुझे तीन गड तीन बोल गड्याने खालात। शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा धावपटलावर धावा लावला गेला फक्त ना फक्त सहा धावा स्ट्राइक एंडला बबल्या अरे गड्या मार मार ओ बाबा बाबा वाघूर मांडली ती गड्याना नेमक वाघरीन फसला गडी
पहिल्या षटकात मात्र वाजवी खेळ संपला गेला, धावपटलावर धावा लावला गेला, तब्बल फक्त ना फक्त 6 धावा. नाय जग भारी बारकुशेट, जग भारी बारकुशेट, नाय जन केलाय दादानी तोंडरे गावात, आयोजन केलाय तोंडरे गावात, नाय जग भारी बारकुशेट, आय जग भारी बारकुशेट, आयोजन केलाय भारी तोंडरे गावात. जाऊ द्या मैदानामध्ये. बाबा 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 बेकार बरे ना, मोकार कुतेला मोकार वरता गया आणि धरला ना बॉल गाड्या ना, झाला गडी आउट. आतोष शेठ पाटील यांच्याकडून लगातार 3 षटकार 5000 रुपयाचं प्राईज असेल, 5578 5578 त्यांचा लकी क्रमांक आहे. आणि 6 षटकार आणि त्याचबरोबर 7 चौकार लगातार ठोकले तर त्यांच्याकडून 10000 रुपयाचं प्राईज असेल. कारण या संघाचे पुरस्कृत आहेत आतोष शेठ पाटील. खरं तर आपण पाहिले तर दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व आमचे आतोष शेठ पाटील आज युट्यूबच्या माध्यमातनं मॅच एन्जॉय करतात. देवदास शेठ पाटील असेल, अनिल नाना पाटील असेल, अमित पाटील, अजय पाटील, दिनेशभाई पाटील, सुजल असेल, आमचे मित्र मयूर म्हात्रे, सर्वजण सध्या एन्जॉय करतात ही मॅच. प्रकाश दाडवकर देखील ही मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत. हो, रोशन पाटील पहिल्याच चेंडू मात्र हुक करण्याचा प्रयत्न, टप्पा बनण्याचा थोडासा खाली जातोय. तर लक्ष असू द्या, सेकंड राऊंडचे 2 मॅच होतील, त्याच्यामध्ये ज्या संघाचा हायस्ट टोटल असेल त्या संघाला बाय असेल. त्याच्यानंतर खरं तर बबल्यासाठी कॅश प्राइज आहे. दिया ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्व आमचे मंगेशभाई ठाकूर उर्फ बालूभाई यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार ठोकल्या सुनीत पाटीलला, तर तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. दुसरं षटक मार्गस्थ असताना तर प्रत्येक षटकासाठी पीके पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं प्राईज. पीके पाटील आमचे आज मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत. पीके पाटील आपलं देखील स्वागत आहे. आणि आज अक्षय पाटील, अक्षय सीताराम पाटील, अजय सीताराम पाटील गोल्डन मॅन यांच्याकडून ट्वेंटी टीमला शुभेच्छा, जे आता दुबईहून मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडून देखील ट्वेंटी संघाला शुभेच्छा, पीयू स्पोर्ट्स संघाला शुभेच्छा. थँक्यू सो मच गोल्डन मॅन अक्षय सीताराम पाटील आणि अजय सीताराम पाटील. बबल्या देखून मार गड्या, बोल लय उडी तू गडी हो, आता गड्यानं कुथायलाय पण काय ना जमला गड्या, हो वरत उडायला. हो बाबा बाबा बाबा, या काय बेकार बाबा, मले चापता गडी बेकार, अरे पाणी ना पडला तरी मले आला मैदानात ते धरता गडी. तर जयमन सीताराम पाटील, सॉरी जयमन नामदेव पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला बाबल्यासाठी खास प्राइज असेल 500 रुपयाचं. तर दुसरा षटक मार्गस्थ असताना धावपटलावर धावा लावल्या गेल्या, तो तब्बल 8 धावा. नवीन फलंदाजाच्या रडार मध्ये चेंडू, एक धाव तर कम्प्लीट केली आहे, क्षेत्ररक्षण आहे. ओ बेडूक चापल्या फिल्डिंग, बाबा बाबा तोपर्यंत मारली तो काय मजा, 2 धावा घेतल्यात. तर आमचे जयबन शेठ यांच्याकडून लगातार 3 षटकार हॅट्रिकसाठी 5000 रुपयाचं प्राइज असेल. आतोष शेठ पाटील यांच्याकडून 5578 रुपयाचं प्राइज असेल. हो हो मान्यवर मात्र पूर्णपणे एटीएम खुला केलं गेलाय, पाकिट विचार केला ना, पाकिट मात्र पूर्णपणे फाडून टाकलंय, पूर्णपणे फाडून. हो हो पैशांची मात्र बरसात. हो हो या तोंडऱ्या नगरीमध्ये निश्चित आज आमच्या समवेत रमेश गिरास उपस्थित झाले, ते वाढीहून आज उपस्थित राहिलेत.
रमेश जर तोंडे संघाच्या खेळाडूने ठाकरे शॉट मारला ना तर मच्छिंद्र पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं प्राइज. नवीन शॉट आहे ठाकरे शॉट. ओहो आगली वगली प्राइज आणि वेगळा वेगळा शॉट. जिंग जिंग कहते ना मेरे करण अर्जुन आएंगे, मेरे करण अर्जुन आएंगे, उसी भी अमरीश पुरी बोलता है. इस बार ऐसी मत मारूंगा साला पुनः जन्म वाला सिस्टम भी बंद हो जाए. जिंगो जिंगो दोन षटक मात्र वाजवी खेल संपला. बारको शेट कडून देखील जर सामना संघ जिंकला तर 3000 रुपयाचं प्राइज असेल. एटीएम बंडल त्यांचं देखील खुलं झालंय. ओहो कोण रे आला यो तोंड रे वाला कशात कमी नाही रे आमचा बारकू शट दादाच कशात कमी नाही रे. पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न हा गॅप शॉट सिलेक्शन शतक्षण असेल मात्र तोपर्यंत पकडेल तोपर्यंत काय घडतंय मैदानामध्ये. हो मी तर म्हणतो काही गरज होती का सुमितला तू तू माय माय. सुमितला मात्र परतावा लागेल. संघाला लागतोय दुसरा झटका. रमेश अजून एक प्राइज आलंय की 10 6 षटकार मारले तर आतोषर पाटील 10000 होते. आणि आता आमचे माजी सरपंच श्रीनाथ दादा पाटील ज्यांच्याकडून 2 सायकल आल्यात त्यांच्याकडून देखील 10000 रुपयाचं प्राइज असेल. ओ हो 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 नागडी अरे फॅमिकल नागड्या यायला. हो बोललीस त्यांनी तो आता फॅमिकल ना बरोबर लायला गडे आई पुन्हा सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने दाभोलकर धावा लावला गेला. तब्बल तिसरा षटक मार्गस्थ असताना 12 धावा. पहा आमच्या मात्र माझ्यासाठी मात्र तब्बल 200 रुपयाचा पारदर्शक दिला गेलाय बारकुशेट पाटील यांच्याकडनं. तर आभार व्यक्त करतो मनापासून मात्र सरस स्वागत असेल. जाऊया मैदानामध्ये. तिसरा षटक मार्गस्थ असताना नवीन फलंदाज येतोय. आयोजक भारी अतुल शेट आयोजक भारी अतुल शेट या तोंड रे गावात आयोजन करती अतुल शेट. तर पुन्हा एकदा मैदान मध्ये जाऊया. काय गैद मैदान मध्ये काय गोलंदाजी करतोय तिसऱ्या क्रमांकाचा हा गोलंदाज. गोलंदाजीच्या मार्क वरती रोहित. ओ हो जिंगो जिंगो या फलंदाजाचा विचार केला ना पूर्णपणे जगडून ठेवला या फलंदाजांना. मोठ्या बळतीपासून मात्र वंचित ठेवला जातो या फलंदाजांना. फलंदाज पाहू शकाल स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा हुक केला चेंडू. क्षेत्ररक्षण आहे तिथे मात्र सिंगल मिळेल. जोपर्यंत ती उचलेल तोपर्यंत फेकेल. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावपट्टीवरती धावा लावला गेला. तब्बल 13 धावा. पुन्हा एकदा हलक्या शतकाने कट केलाय चेंडू. उचलेल तोपर्यंत फेकेल. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. 3 षटकात मात्र वाजवी खेळ संपला गेला. धावपट्टीवरती धावा लावला गेला. काय गाव माझे फक्त ना फक्त 14 धावा. भरती काय गाव माझे माहिती मला काय गाव माझे भटीवाली काय ग माझे भटीवाली दारू का दिली ग त्या लोकाना दारू का दिली ग त्या लोकाना वाकलन बुर्दूळ शिवसेदारी वाकलन बुर्दूळ शिवसेदारी न भांडण झाली या दारूच्या पायी भांडण झाली या दारूच्या पायी मरणार मेल जीवन. अहो तुम्हाला काय वाईट वाटत जो गाणं आहे तो गाणं आहे. 3 षटकाचा मात्र वाजवी खेळ संपला गेला. धावपलकावर धावा लावला गेला. फक्त ना फक्त 14 धावा. शेवटचा षटक असेल. शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गुटण्याचा प्रयत्न असेल. पुन्हा एकदा तू तू माय माय. हो हो दोन्ही गाड्या मात्र एका पटरीवरती आल्या होत्या.
काय घडतंय मैदानामध्ये? पंच या धावा किती असतील? फक्त एक धाव मिळेल बाईचे. एका धावीच्या मदतीने धावपळावरती धावा लावला गेल्या. तब्बल 15 धावा. बॅट कट असेल. अजूनही या षटकाचा विचार केला. 5 चेंडू शिल्लक असतील. पहा थोडासा अडचणीत सापडलाय तोंडरे संघ. या षटकामध्ये मध्ये विचार केला ना तर जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. तोंडरे संघाचा विचार केला ना गोलंदाजी मात्र खूप धारदार आहे. मागच्या मॅचचा विचार केला तर तोंडरे संघाचा काही गोलंदाजी केली होती आदिनाथने, काय गोलंदाजी केली होती. ओहो उडाया भाई उडाया. ओहो तारा मंडल में जाएगा क्या? ओहो शेवटच्या मुवमेंटला मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज मात्र परतावा लागेल या फलंदाजाला. बॅक टू डगआउट. पंधरा धावा शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक. या षटकाचा विचार केला तब्बल 2 चेंडू फेकला. एक गडी सुद्धा महत्वाचा बाद केला या गोलंदाजाने. नवीन फलंदाज येईल मैदानामध्ये सूरज पाडेल. ओहो सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न. काय घडतंय मैदानामध्ये? पुन्हा म्हणे असफल ठरतोय हा फलंदाज. सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न होता. भाऊ कोण शिकला हे शॉट? बेकार हो गड्या. तू काही शिकला हे शॉट? सुपला शॉट. पुन्हा एकदा तयार असेल फलंदाज सूरज पाडेल. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे, चांगला क्षेत्ररक्षण झालाय. एक धावा तर रोखू शकत नाहीये. एका धावेच्या मदतीने दाबलकर धावा लावल्या गेल्या. तब्बल 16 धावा. चौथं षटक मार्गच असताना पूर्णपणे झगडून ठेवला या फलंदाजांना. मोठ्या फटक्यापासून म्हणतो वंचित ठेवला जातोय. फक्त ना फक्त बबलूच्या बॅट मधनं एक षटकार आला होता. त्याच्यानंतर बबलूने मात्र पूर्णपणे नाराज केला. तब्बल विचार केला ना त्याने 7 चेंडू निर्धाव खेळला. पुन्हा एकदा हो 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 उडा भाय तारा मंडल में चेंडू रुकेगा नाही भाई. जायगा बिग 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 हिट षटकार. फिरवीन माझ्या गाडीवर पोरी तुला फिरवीन माझ्या गाडीवर. हो झिंग झिंग पोरी तुला फिरवीन माझ्या गाडीवर. हो झिंग झिंग. या षटकाचा विचार केला. शेवटचा चंडू शिल्लक असेल. या षटकाच्या मदतीने धावा लागल्या गेल्या. तब्बल 22 धावा. शेवटचा चंडू शिल्लक असेल. एक मार गड्या एक मार. मारना मारना मारना. ओ हो बाबा बाबा या काय पंचांना भेटलाय मोका. रायचे हात पसरवायचा. वाईट चेंडू. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावपळकर धावा लावला गेला. तब्बल 23 धावा. संडी पलकर पंचवारी संडी पलकर पंचवारी डिसिजन देती वॅबरेट होनी डिसिजन देती वॅबरेट होनी. ओहो फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा थोडीशी लाईन बघतोय गोलंदाज. पुन्हा एकदा वाईट चेंडू. सलगचा दुसरा चेंडू वाईट फेकला या गोलंदाजाने. षटकार मारल्यानंतर पूर्णपणे दबावाखाली हा फलंदाज गोलंदाज. पहा सुवर्ण संधी मात्र पी के पाटील यांच्याकडनं. तब्बल 500 रुपयाचा पारदर्शक दिला गेलाय पी के पाटील यांच्याकडनं. तब्बल कॉमेंट्री बॉक्स साठी मात्र तब्बल 500 रुपयाचा पारदर्शक दिला गेलाय. तर थँक यू सो मच. शेवटचा चंडू शिल्लक असेल या षटकाचा. धावपळकर धावा लावला गेला. तब्बल
या चेंडू नंतर ठरवल्या जातील किती धावा लागल्या घेतील. एक धाव तर कंप्लीट केली या दुसरीचा प्रयत्न असेल का दुसरी होईल का कंप्लीट. ओहो दोन धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या चितेच्या चपलाईने. या दोन धावेच्या मदतीने धावपळकर धावा लावल्या गेल्या तब्बल 26 धावा. पहिल्या सत्राचा मात्र वाजवी खेळ संपला गेलाय आणि दोन धावा मात्र पेनल्टीच्या ऍड केल्या जातील. या दोन धाव्या मात्र पेनल्टीच्या ऍड करून तब्बल 28 धावा लावल्या गेल्या आणि तब्बल 29 धावेचं टार्गेट सेट केलंय. आयोजक आमचे गालात असती आमचे आयोजक गालात असती ना हरेश दादा आमचे गालात असती हरेश दादा गालात असती या रमेश गिरा दौला गातो. पहिल्या षटकाचा मात्र वाजवी खेळ संपला गेलाय. पहिल्या सत्राचा धावपळकर धावा लावल्या गेल्या तब्बल 26 धावा आणि दोन धावा मात्र पेनल्टीचा आणि तब्बल 28 धावा आणि 29 धावेचं मात्र लक्ष असेल. तर जाऊया पुढच्या सत्रामध्ये मंगेश पाटील यांच्याकडनं. ठोको भाई ठोको ठोक डीजे. जर पीयू स्पोर्ट्स तोंडरे संघाने जिंकला तरी सुद्धा दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस एक दिलदार व्यक्तिमत्व तोंडरे गावचे अनबान शान अतुल शेठ पाटील साहेबांकडून 5578 रुपये तोंडरे संघासाठी असेल. सामना जिंकला तोंडरे संघाने तर आणि खास करून जर सामना जिंकला तर दोस्तीच्या दुनियेतला राजा मनुष अतुल शेठ पाटील यांच्याकडून 5578 त्यांचा लकी क्रमांक आहे. युट्यूबच्या माध्यमातून ते मॅच एन्जॉय करतात. त्यांच्या समेत अनिल अण्णा पाटील अजय पाटील दिनेशभाई पाटील त्यानंतर प्रकाश दाडावकर अमित दादा पाटील आणि देविदास शेठ पाटील प्रकाश दाडावकर आणि सुजल हे देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून देखील तोंडरे संघाला शुभेच्छा.
थैंक यू सो मच। पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये खरं तर हार्दिक स्वागत। पाक घरच्या मैदानावरती खेळतोय खरं तर तोंडरे संघ आणि धाबा डिफेन्स करावे लागतील या मॅच मध्ये। 29-29 धाबा आता डिफेन्स करायचे आहेत। तर याच दरम्यान आपण पाहतोय कोणी ग्रामपंचायतीचे सदस्य आमचे जयेंद्र म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत। जयदादा या पण आपलं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीने स्वागत करतोय। आमचे मित्र अरुण टोमरे, संदीप टोमरे आपण देखील व्यासपीठावरती यावं, त्यानंतर आमचे मायकेल भाई, त्यानंतर आमचे मुकेश भोईर, या सर्वांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं। मॅच स्टार्ट होतोय। गोलंदाज त्या आदिनाथ पाटील मागील मॅच मध्ये मेडन विकेट षटक फेकण्याचा विक्रम रचला। आदिनाथ पाटील बॉलिंग ट्रॅक वरती 29-29 धावा डिफेन्स करायचे आहेत आणि अशा स्थितीमध्ये चांगलं षटक फेकावं लागेल आदिनाथ पाटीलला। पण आदिनाथ पाटील साठी खरं तर कॅश प्राइज आहे सैराट सुलतान ग्रुप दावडी असेली, त्याच्यानंतर दिया ट्रान्सपोर्टची सर्वेस सर्वा अर्थात मंगेश ठाकूर उर्फ बालुबा यांच्याकडून सलग जर 3 विकेट घेतले आदिनाथ पाटीलला तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। गोलंदाज आदिनाथ पाटील चांगली गोलंदाजी, सलग 2 बॉल निर्धाव आलेत, 29 धाबा डिफेन्स करायचे आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला अशी गोलंदाजी करावी लागेल। घरचा मैदान अनुभव खूप आहे आणि त्याचा वापर देखील करावा लागेल। समोर फलंदाज पंकज बोले ऑन स्ट्राइक वरती सध्या सज्ज गोलंदाज तयार। वेगवान बॉल फेकला इथे, सलग शांती ठेवला, सलग 3 बॉल निर्धाव फेकल्यात आदिनाथ पाटील। पण मागील मॅच मध्ये देखील मेडन षटक होता आणि या मॅच मध्ये देखील सलग 3 बॉल निर्धाव फेकता शांत ठेवला पंकज सारख्या फलंदाजाला। पंकज आणि फलंदाज कुमार ही जोडी आपण खेळपट्टीवरती पाहतोय। 29 धाबींचं लक्ष घेऊन सध्या उतरला बॅटिंग करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळेल श्री गणेश मानकिवली हा संघ पाहतोय। पण इतका दूरचा प्रवास करून आला आहे, मात्र प्रवास कशासाठी आहे तर या स्पर्धेमध्ये सुपर 8 साठी आम्हाला क्वालिफायर व्हायचं आहे हे स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलाय तो मात्र मानकिवली संघ। स्वप्न पूर्ण करायचे असतील तर तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल, तितकीच चांगली गोलंदाजी करतोय। आदिनाथ पाटीलने इम्प्रेस केलाय, अगदी सलग 4 बॉल निर्धाव फेकल्यात, अचूक टप्प्यानं नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते। काय गोलंदाजी, अगदी शांत ठेवला फलंदाज पंकजला, चेंडूचा लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल पंकज या फलंदाजाला। पुढचा बॉल, ओहो सुपर गोलंदाजी, इथे LBW चा शिकार पहिला धक्का श्री गणेश मानकिवली टीमला। फलंदाज पंकज मैदानातून बाहेर। आदिनाथ पाटील आज इम्प्रेस करतात। मागील मॅच मध्ये जर आपण विचार केला तर मेडन षटक फेकला आणि या मॅच मध्ये तोच इतिहास घडवण्याचा प्रयत्न, सलग 5 बॉल निर्धाव आणि त्याच्यामध्ये 1 विकेट आली आहे। 29 धावा डिफेन्स करायचे आहेत, जरी आपण विचार केला विश्वास पाटील यांचा तर सलग 11 बॉल 11 षटकारांचा विक्रम आहे आणि या स्पर्धेमध्ये खरं तर 11 बॉल निर्धाव फेकतोय गोलंदाज आदिनाथ पाटील। काय गोलंदाजी, पाच जर मेडल षटक फेकलं तर जयवंत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। काय गोलंदाजी, एकदा जोरदार टाकल्या आदिनाथ पाटील साठी, अंतिम बॉल गोलंदाज तयार। इथे फटका चांगला चेंडू चाललाय, मिड विकेट कव्हर लेगला तिथे क्षेत्ररक्षक आहेत, अंतिम बॉल वरती फक्त सिंगल आदिनाथ साठी एकदा जोरदार टाकल्या। काय गोलंदाजी केल्या, फक्त एकच धावानं 1 फलंदाजाला बाद केलाय। यस, तर निश्चित आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच सारे प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात। बादल बैलाचे मालक सुप्रसिद्ध निश्चित आमचे आशिष बालाराम पाटील हे देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांच्याकडून देखील तोंडरे संघाला शुभेच्छा आणि तोंडरे संघ जर जिंकला तरी त्यांच्याकडून देखील 2222 रुपयाचं प्राईज असेल, कारण बादल बैलाच्या मालक सन्माननीय आशिष भाऊ पाटील जे सध्या मॅच एन्जॉय करतात त्यांच्याकडून देखील शुभेच्छा। तर पहिल्या षटकाचं खेळ आता समाप्त झालाय, 1 षटकाच्या अखेरीस 1-1 अशी तुम्हाला स्थिती पाहायला मिळेल श्री गणेश मानकिवली टीमची।
पा घर मैदान वरती खेलो है मंच के ऊपर सबसे बड़ा पंच देते हो आदिनाथ पाटिल हा गोलंदाज तुम्हें पाता मेंडेटरी पावर सर्कल मध्य फक्त एक धाव खर्च कांति पाटिल जर विकेट घर गोलंदाजाला 500 रुपया प्राइज जयेश दादा मात्र उपस्थित आले कोनी ग्राम पंचायती सदस्य जय दादा अपने देखिए मनपूर्वक स्वागत सेकंड षटक गोलंदाज राकेश पाटिल पुढचा बॉल यस लाइन पावे लगे ऑप्स्टम बाहर पंचा इशारा आला इट इज द वाइट अबन तर एक धाव मिले बैटिंग करना बानकिवली टीम अतिरिक्त धावा खूब मागड़ा पड़ती सद्या अपन पहतो करते तोंडरे टीम सा कारण की 29 धावा डिफरेंस कर जाए तुम्हारा योग्य लाइन योग्य दिशा अभी गोलंदाजी करावी लगे आदिनाथ पाटिल कौतुक करावे लगे दमदार षटक पिकला राकेश पाटिल विश्वास दाखला विश्वासाब ठाम गोलंदाजी करावे लगे पुढचा बॉल इथे सुपर बॉलिंग प्रत्येक गोलंदाज 100% योगदान देण्याचा प्रयत्न करतो आणि म्हटलं तर मंजिले उन्हीं को मिलती है ना जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों में उड़ान होती है आत्मविश्वासाने केस साकारतो है जरी 29 धाबा असल्या तरी त्या धाबा आम्ही डिफेंस करू शकतो हे दाखवत असणे या मॅच मध्ये हा प्रकारचा बॉल परफेक्ट लाइन परफ्यूम डिलिव्हरी शरीराला अगदी सुगंधित करणारा बॉल डिलिव्हर केला आणि शांती ठेवल्या सध्या मानकिवली टीमला आणि हा देखील डॉट चेंडू धावसंख्या फलकावरती तब्बल 2-1 फलंदाज बाद झाला पंकज त्याच्यानंतर पूर्णपणे प्रेशर पाहायला मिळतं पण काय इथे गोलंदाजी करतो गोलंदाज राकेश पाटील ज्या रीतीने आदिनाथ पाटीलने षटक फेकला त्याच्याच पावलावर पाऊल देत असताना गोलंदाज राकेश पाटील पुढचा बॉल गोलंदाज या समोर फलंदाज प्रशांत इथे वाइट चा इशारा अतिरिक्त धाव पुन्हा एकदा मिळेल बॅटिंग करत असताना खरतर मानकिवली टीम ला संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती 24 बॉल 29 29 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय श्री गणेश मानकिवली आणि तो लक्ष पार करत असताना थोडासा प्रेशर निर्माण झालाय याचं कारण असं गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते पुन्हा एकदा काय गोलंदाजी लाइन पावी लगे यस पंचांचा इशारा आलाय बैक टू बैक दुसरा वाइट फेकलाय गोलंदाज राकेश पाटील तर याच दरम्यान गुरुदास पाटील उर्फ गुरु शेठ यांचं आगमन झालं याव आपण बासपटावती जर तोंडरे संघ जिंकला तर बादल महिला बैलाचे मालक सुप्रसिद्ध चकडे मालक आमचे आशिष बालाराम पाटील साहेबांकडून 2222 रुपयाचं पारितोषिक त्याच्यानंतर युवराज सरपंच बैलाचे मालक प्रतीक भोईर गोरपेगावचे यांच्याकडून देखील तोंडरे टीम साठी शुभेच्छा आल्यात जबाय बाच्या दिशेने तेवढीच चांगली बिग फाईट मॅच तुम्हाला पाहायला मिळते राकेश पाटीलला इथे चांगली लाईन पकडावी लागेल ज्या रीतीनं आदिनाथ पाटीलनं मेहनत केली चांगलं षटक फेकला अगदी टर्निंग पॉईंट पहिला P1च्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी केली तशीच गोलंदाजी करावी लागेल राकेश पाटील या गोलंदाजाला पुढचा बॉल सुपर बॉलिंग तितका चांगला फटका ऑन साइड ला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एक डाव कंप्लीट थ्रो तोडूशी अचूक आहे बॅकअप सुरेखाला आणि तोपर्यंत फक्त इथे सिंगल तर राकेश साठी देखील प्राइज असेल 3 बॉल 3 विकेट आले तर 2000 प्राइज असेल निखिल बुधाजी पाटील यांच्याकडून राकेशला प्राइज असेल विकेटच्या हॅट्रिक साठी पीके पाटील साहेब देखील मॅचला एन्जॉय करतात खरं त्यांच्याकडे देखील अनुभव भरपूर आहे पीके पाटील साहेब आपण व्यासपीठावरती या थँक्यू डी साहेब पाच ज्या रीतीनं विचार केला तर प्रत्येक खेळाडूवरती कॅश प्राइज बॅक टू द बॉलर काय गोलंदाजी होती अगदी जखडून ठेवला सध्या श्री गणेश मानकिवली टीमला राकेश पाटील देखील चांगली गोलंदाजी करता म्हटलं तर कडी से कडी जोडते जाव तो जंजीर बनती है और मेहनत पर मेहनत करते जाव तो तकदीर बनती है नशिबाच्या जोरावरती खेळतोय कारण की 29 धावा लक्ष मोठं नाही मात्र आत्मविश्वासाने सध्या केसा करतोय घरच्या मैदानावरती तोंडरे संघ पुढचा बॉल इथे क्षेत्ररक्षक आहेत आदिनाथ पाटील डायरेक्ट हिट ओहो सुपर्ब अजून एक फलंदाज बॅक टू बॅक इथे मात्र दुसरा धक्का लागेल यस फलंदाज रनआउटचा शिकार होतोय कुमार मैदानातून बाहेर
यस खरं तर निश्चित आपण पाहिलं मंगेश की मॅच देखील प्रेक्षकांना आवडली आहे. लो स्कोर मध्ये तोंडरे संघाने देखील खूप चांगला प्रदर्शन केला. काय म्हटलं जातं ना की मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है. आणि आज तोंडरे संघ देखील स्वतःच्या होम ग्राउंड होती अतिशय सुरेख क्रिकेट खेळतोय. दुबई वरून आपण पाहतोय अक्षय सीताराम पाटील आणि त्यांचे बंधू अजय सीताराम पाटील जे दुबईहून मॅच एन्जॉय करतात आणि त्यांच्याकडून तोंडरे संघाला शुभेच्छा. कारण पीटीसीच्या माध्यमातून आज जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये 195 देशामध्ये हे लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहतायत आणि आज अनेक सारे प्रेक्षक वर्ग ही मॅच एन्जॉय करतात. आणि मॅच जिंकली तर बादल बैलाचे मालक आशिष भाऊ पाटील यांच्याकडून 2222 रुपयाचं प्राइज. पा काय गोलंदाजी होते, अगदी जखडून ठेवलाय. बॅटिंग करत असताना माणकिवली टीमला अंतिम बॉलला डॉट आला अशा रीतीनं 2 षटकांचं खेळ समाप्त होईल. 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना माणकिवली हा संघ जाऊन पोहोचला तब्बल 5 आकड्यावरती. लक्ष 29 29 धाबींचा होता. आता समीकरण पाहायला मिळेल 12 बॉल शिल्लक आहे त्यांना, 24 धाबींची अद्याप गरज आहे. सदस्य आहेत त्यांच्या शुभाचे आम्ही करूया टॉस. आज कोणी संघाला सपोर्ट करण्यासाठी जयेंद्र म्हात्रे यांच्या ठिकाणी उपस्थित आले. आमचे मित्र महेश म्हात्रे देखील युट्यूबच्या माध्यमातून ही मॅच एन्जॉय करतात. आणि जयेश दादाच्या शुभाचे आपण टॉस करतोय. मॅच असेल इनामपुरी वर्सेस उसरली. टॉस जिंकलाय टीम उसरली. कॅप्टन काय डिसिजन? गोलंदाजी. थँक यू सो मच धोनी संघाला शुभेच्छा. उसरली टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट आणि शतक्षण आमंत्रित केलंय टीम इनामपुरीला. कस्तुभ पाटील देखील मॅचला एन्जॉय करतात. कस्तुभ पाटील तुम्ही दूरवरून नका तर स्टेजवरती या, खाली बसून मॅच एन्जॉय करण्यापेक्षा आपण स्टेजवरती या कारण आपण आयोजक आहात. त्याच्यानंतर खरं तर या स्पर्धेला एन्जॉय करतात आमचे मित्र MIDC किंग महेंद्र मस्कर ड्रायव्हर शिरवली हे देखील या स्पर्धेला एन्जॉय करतात. आपले हार्दिक स्वागत आहे. 12 बॉल आता 24 धाबा करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती अजय पाटील, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टार्गेटचा प्रयत्न, थर्ड अंपायर पाहिलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून फलंदाज से पॉपिस क्रीज वरती पोहोचल्यात की नाही. काय मॅच योग्य दादा विचार केला, 29 धाबा डिफेन्स करायच्या अशा रीतीनं घरच्या मैदानावरती सुपर पंच देत असताना आपण तोंडरे संघ पाहतोय. यस कारण म्हटलं जातं ना की यू क्रिएट अ हार्डवर्क गॉट अ सक्सेस. मॅच कशी असो कारण असं म्हटलं जातं की मंजिल चाय कितनी उची क्यू नो, रास्ते हमेशा पैरो के नीचे होते. आणि स्वतःच्या होमग्राउंड होती पियुष स्पोर्ट तोंडरे संघ मॅच मध्ये अप्रतिम कामगिरी करतोय. तर यस तोंडरे संघ जर जिंकला तर आपण पाहतोय आमचे बादल बैलाचे सुप्रसिद्ध मालक आशिष बालाराम पाटील साहेबांकडून 2222 आणि तोंडरे गावचे अनबान शान मित्रांच्या गळ्यातली तावीज अतुल शेठ पाटील या स्पर्धेचे या संघाचे पुरस्कृती आहेत यांच्याकडून 5578. आणि यस डिसिजन आलाय, आउट बॅट्समन आउट. रनआउटचा शिकार फलंदाज तिसरा मैदानातून बाहेर होईल. प्रशांत मैदानातून बाहेर होता. आता पूर्णपणे प्रेशर हा सध्या आलाय माणकिवली संघावरती. यस क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. आणि मित्रांनो क्रिकेटसाठी काय पण, कारण गेली 4 दिवसामध्ये खऱ्या तर आपण विशाल पाहिले ना की जिथे परिस्थिती संघांची गंभीर होती अनेक संघांना पुरस्कार करणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे तोंडरे गावचे मच्छिंद्र पाटील ओमसाई एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. आणि त्यांच्याकडून जर तोंडरे संघ जिंकला तर 2000 रुपयाचं प्राइज. आज खरं तर तोंडरे संघासाठी मेजबानी हा सामना देखील तेवढाच चांगला आहे. 29 धाबा डिफेन्स करत असताना सध्या चांगल्या स्थितीमध्ये आपण तोंडरे संघाला पाहतोय.
राकेश पाटिल दिनाथ पाटिल ने चांगली गोलंदाजी के लिए होता। अजय पाटिल उर्फ पप्प्या बॉलिंग ट्रैक वरती है, पहला बॉल वरती रनआउट का शिकार, प्रशांत मैदान बाहर जाला। आता दोन बंदू तुम्हारा खेलपट्टी वरती गोलंदाज तैयार, तेवढी चांगली गोलंदाजी, आत्मविश्वासाने केस साकारतोय तोंडरे संघ, अगदी शांत ठेवला मानकिवली टीमला, आणि थोडस बॅकफूट वरती सध्या मानकिवली संघ। पाहत्याच्या नंतर आमचे खरंतर सैरा सुलतान ग्रुप अर्थात दिया ट्रान्सपोर्टची सर्वेसर्वा मंगेश ठाकूर उर्फ बालूबाई, जर अजय पाटील सलग तीन बॉल वरती तीन विकेट घेतले तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। गोलंदाज तयार, लाइन पाहावी लागेल, लाइन पाहावी लागेल, यस योग्य लाइन, चांगली लाइन गोलंदाज अजय पाटीलच्या माध्यमातून। हा देखील डॉट चेंडू, आता डॉट चेंडू प्रेशर निर्माण करेल मानकिवली संघावरती। एकच म्हणू शकतो, ना संघर्ष है ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में, पसीने के साई से लिखे है पन्ने कभी कोरे नहीं होते है, और जो करता मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते है। स्वप्न घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले तोंडरे संघ, आणि घरच्या मैदानावरती सध्या खूप चांगला पंच देतोय मोहित इलेबंडा तोंडरे, नाबन सध्या तोंडरे संघ खेळतोय। यस क्या बात है मंगेश पाटील, आपकी बातों से हम सहमत है क्योंकि मुकाबला भी उस तरह से तोंडरे बना मानकिवली। इथे हा फटका ऑफसाइडला, क्षेत्ररक्षक येथील दूरवरना एक धाव, आता प्रत्येक धाबेसाठी खरं तर घाम गाळलं जात आहे, याचं कारण असं योग्य सर तेवढी चांगली ताकदवर गोलंदाजी आपण तोंडरे टीमच्या माध्यमातून पाहतोय। एक ने आता संघ पुढे सरकेल, धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली, सहा एकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय, समीकरण 8 बॉल आणि 23 धाब्यांची अद्याप गरज आहे। पा काय सामना आहे, 24 मध्ये प्रवास होता मानकिवली टीम समोर 29 धाब्यांचा, आणि तो प्रवास करत असताना पूर्णपणे मी म्हणेन बॅकफूट वरती आहे मानकिवली संघ। इथे मात्र यस सांडे पालकर सरांचा इशाराला हा बॉल बाईट, अतिरिक्त एक धाव मिळेल मानकिवली टीमला। संघ एक ने पुढे सरके, संघ जाऊन पोहोचला तब्बल 7 आकड्यावरती, 8 बॉल आणि 22 धाबेंची गरज आहे। पण जरी आपण 7 धावा फलकावरती पाहतो योगेश सर, अतिरिक्त मध्ये 4 धाबा आल्यात, 4 बॉल वाईट फेकल्या, फक्त 3 धावा बॅट कडून आल्यात, इतकी चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अजय पाटील, राकेश पाटील, आणि पहिला षटक खूप दमदार राहिला आदिनाथ पाटीलचा, तिन्ही गोलंदाजांना चांगले योगदान देत असताना पुढचा हा बॉल, बॅटची इनरच घेत असताना चेंडूचाला थर्ड मांडला, क्षेत्ररक्षक नाहीयात, चेंडू फरार, 4 धाब्यांसाठी चौकार। पा इथे सल्ला मस्तक दिला जातोय, मॅच इम्पॉर्टंट आहे, अजय पाटील गोलंदाजी करतोय, समोर हेमंत हा फलंदाज, पण नशिबाच्या 4 धाबा आल्यात, नशिबाची 7 आहे मानकिवली टीमला, मात्र इथे चांगले फटके देखील कन्वर्ट करावे लागतील। समीकरण 7 बॉल 18 धाब्यांची गरज आहे, हा बॉल खूप महत्वाचा आहे, जर डॉट चेंडू आला तर मॅच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण करेल तोंडरे संघ। हेलिकॉप्टर अटॅक करण्याचा प्रयत्न, आदिनाथ पाटील डायरेक्ट हिट, फलंदाज बाद अजून एक फलंदाज, काय इथे फिल्डिंग, चांगली गोलंदाजी आपण तोंडरे टीमची पाहतोय। चौथी दिन में सबसे ज्यादा मुस्कुराहट है क्योंकि कम लो स्कोर में तोंडरे टीम का प्रदर्शन, नाम काफी बेहतरीन प्रतियोगिता दोस्तों, 5 रात चलने वाली प्रतियोगिता, और आज चौथी रात इम्प्रेस किया पूरे आयोजन कमेटी को आज पीयूष स्पोर्ट तोंडरे टीम, और आतोष पाटिल आशीष भाऊ पाटिल भी ये मुकाबला एंजॉय कर रहे हैं। यदि मुकाबला जीतते तो प्रसिद्ध छकड़े मालक आशीष बालाराम पाटिल जिनकी तरफ से 2222 रुपए के इनाम, और
हमारे मित्र आतोषेट पाटिल इस टीम के पुरस्कर्ता, जिनकी तरफ से उनका लकी क्रमांक 5578 5578 रुपए। कई सारे इनाम है, मचिंद्र पाटिल साहब की तरफ से भी 2000 का इनाम टीम टोंडरे के लिए। चला स्पीडअप करा, अंतिम आता सहा बॉल शिल्लक असलेल्यांना 18 धाब्यांची गरज। पाच तीन गोलंदाजांना अगदी इम्प्रेस केला, तिन्ही गोलंदाजांना चांगले योगदान दिलं टोंडरे टीम साठी। आता सहा मध्ये खरं तर वाचवायचे आहेत 18 धाबा। चांगली गोलंदाजी राहिली, पहिला षटक आदिनाथ पाटीलचा, ज्या षटकामध्ये फक्त एक धावानं एक फलंदाजाला बाद केलं। दुसरं षटक फेकलं राकेश पाटीलला, धाबा खर्च केल्या 4। त्याच्यानंतर तिसरा षटक अजय पाटीलचा देखील खूप चांगला राहिला, एक चौका जरूर आला, फक्त धाबा खर्च केल्या 6। आता 6 मध्ये वाचवायचे आहेत 18 धाबा टोंडरे टीमला। चौथा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल प्रतीक पाटील। यस कौसुभ पाटील, आपण या करण सिक्कीम ग्रुप आपला आपली वाट पाहते, करण जिथे तुम्ही बसलात ना ती बसण्याची जागा आपली नाही, आपण व्यासपीठामध्ये या आणि माणसात या जरा, करण आज बरेच सारे प्रेक्षक वर्ग, प्रेक्षक वर्ग बघा, आपण बांबूंवरती जर बसला असाल तर प्लीज उतरा, कारण पडलात तर सकाळी वांदा होईल आपलाच। तर 6 बॉल आणि 18 धाबींची गरज वापर केला गोलंदाज प्रतीक पाटील समोर फलंदाज निलेश मात्रे मराडे। पहिलाच बॉल, ओहो प्रत्येक गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, नक्कीच टोंडरे टीम साठी इथे चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रतीक पाटील पहिला बॉल डॉट फेकला। आता समीकरण 5 बॉल 18 धाबांची गरज आहे, कोण कहते कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम होना तो मंजिल भी झुका कर दिया। इतने चांगली गोलंदाजी करते या मैच मध्य पूर्णपने पकड़ निर्माण करते है सद्या टोंडरे संघ। 5 बॉल आता 18 करायचे आहेत, प्रेशर पूर्णपणे तुम्हाला मानकिवली टीम समोर पाहायला मिळेल। पुन्हा वेगावरती स्वाद होत असताना प्रत्येक बॉल डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे येईल सिंगल। पण एकेरी द्विरी दाबेनं लेगबाज मध्ये एकदा वाली, एकेरी द्विरी दाबेनं सामना जिंकू शकत नाही या मानकिवली संघ, तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील। 4 बॉल 17 धाबींची गरज, 3 मोठे फटके मॅचला फिनिश करून देतील मानकिवली टीम साठी आणि प्रत्येक डॉट चेंडू हा प्रेशर निर्माण करेल मानकिवली टीम वरती। गोलंदाज या पुन्हा एकदा प्रतीक पाटील, हा फटका चांगला बाटचा फेस कोणलाय क्षेत्ररक्षक आहे तव्वाकेच्या बाहेर, हा येतोय संघर्षाचं संघर्षमय षटकार। आता समीकरण 3 बॉल 11 धाबांची गरज फलंदाज रोहित, पण घायल तो या हर परिंदा मगर जो फिर से उड सका ना वही जिंदा, इथे आसमानची उडान घ्यावी लागेल फलंदाज रोहितला। षटकार आलाय, समीकरण 3 बॉल 11 धाबांची गरज, आता प्रेशर टोंडरे संघावरती देखील तितकंच पाहायला मिळेल। मॅच अतिशय सुंदर आहे, प्रेक्षणीय लढत, एका साइडला घरच्या मैदानावरती टोंडरे त्याच्या अगेन्स्ट फाइट करतो है मानकिवली, इथे लाइन पावी लागेल या चांगली लाइन, ज्या रीतीने षटकाराला लगेच बॅकअप देतोय गोलंदाज प्रतीक पाटील फेक्टेड डॉट चिंडो। समीकरण 2 बॉल 11 धाबांची गरज, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, दमदार स्पर्धा आणि जी प्रेक्षक वाट पाहत असताना ज्या सामन्याचा तो सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका, 2 बॉल 11 धाबांची गरज, एक डॉट चेंडू मॅच पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण करेल टोंडरे संघ आणि एखादा षटकार मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच पाहायला मिळेल मानकिवली टीमच्या माध्यमातून। क्षमता एक षटकार आलाय रोहितच्या बॅट मधून, आता सलग 2 षटकार पाहिजेत रोहितच्या बॅट मधून, तेव्हाच हा सामना जिंकू शकतो मानकिवली संघ। गोलंदाज तयार प्रतीक पाटील, 2 बॉल 11, गोलंदाज तयार कंपल्सरी चेसिंग। इथे चांगली लाईन, चांगली लाईन आणि माच खुल्ली करतो प्रतीक पाटील टोंडरे टीम साठी, एकदा जोरदार आल्या, काय गोलंदाजी राहिल्या, प्रत्येक गोलंदाजाला 100% योगदान देत असताना आता माच मध्ये पूर्णपणे पकड निर्माण केली आहे टोंडरे टीमनं। 1 बॉल 11 धाबींची गरज, मॅच एकतर्फी होत असताना आपण पाहतोय 5-24 मध्ये 29 धाबा योगेश सर
वाचवायच्या होत्या अशा स्थितीमध्ये काय गोलंदाजी केल्या, प्रत्येक गोलंदाजांना 100% योगदान आपल्या टीम साठी दिल्या. एक बॉल 11 धाबींची गरज, गोलंदाज तयार प्रतीक पाटील. अंतिम बॉल, अंतिम बॉल वरती विकेट आणि सामना जिंकतोय तोंडरे संघ. यस, तोंडरे संघ जिंकला आणि हरिदादा पाटील या स्पर्धेचा आयोजक मच्छिंद्र पाटील यांच्याकडून टीमला शुभेच्छा. अप्रतिम अप्रतिम क्रिकेट, अनबिलो क्रिकेट. क्रामी नेहमी सांगतो ना की मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते. आणि जरी स्कोर बनवायचा होता या मॅच मध्ये 29 मध्ये 29 तोंडरे संघाने डिफेन्स केल्यात. अप्रतिम.